निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा सेवकासारखा असला पाहिजे, तो जनतेला उत्तरदायी असला पाहिजे. ज्यांनी त्याला निवडून दिलं ते त्याचे मालक आहेत, त्या मालकांना कामाचा आढावा त्यांनी दिला पाहिजे. आपण 5 वर्षात काय केलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा आशीर्वाद ग्रहण केला पाहिजे. आणि त्याच भावनेतनं महानगरपालिकेपासून तर पार्लमेंट पर्यंत आणि पंचायत पासून तर लोकसभेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक लोकप्रतिनिधी 5 वर्षात केलेल्या कामाचा आढावा देतो आणि तोच आढावा आज या ठिकाणी आमच्या या सगळ्या नगरसेवकांनी या ठिकाणी दिला आहे. मी प्रभाकर शिंदेंचं याकरता अभिनंदन करेन की गटनेते म्हणून सातत्याने महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला. खर तर या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार पाहायला मिळतोय, मला वाटत नाही की महाराष्ट्रात काय देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडला असेल. आणि अक्षरशः ज्याला आपण म्हणतो निर्लज्जता, निर्लज्जतेने भ्रष्टाचार, मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवायचा, किती निर्लज्जता आहे. प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणं हा वाक्प्रचार आम्ही ऐकला होता, पण असं खरोखर घडतं या महानगरपालिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळालं. इतकी निर्लज्जता आज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा सवालच नाही आहे की सत्ता कोणाची यायची आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तेची चिंताच केली नाही, सत्ता येते जाते त्याचा आम्ही कधी चिंता केली नाही. पण आमचा सवाल हा आहे की ज्या प्रकारे या 5 वर्षामध्ये महानगरपालिकेला या लोकांनी लुटून खाल्लं, अजून 5 वर्ष जर यांच्या हातामध्ये दिली काही शिल्लक ठेवणार नाही, काही शिल्लक ठेवणार नाही. 70-80 हजार कोटी रुपयाचे जे काही FDI या महानगरपालिके आहेत ते सगळे लुटून खायचं पूर्ण प्लॅन हा या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि म्हणून ही निवडणूक भाजप करता नाहीये, येणारी निवडणूक ही मुंबई करताय, मुंबईकरांकरताय, मुंबईकरांच्या भविष्य आणि भवितव्या करताय. यावेळी मुंबईत परिवर्तन घडणारच आहे, ते अटळ आहे, कारण लोकांनी हा काळा कारभार पाहिलाय. निवडणुका आल्या की भावनात्मक भाषणं द्यायची, आता लोकांनाही त्या भाषणाची सवय झाली आहे. अरे महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे तुम्ही नाही आहे, हे प्रभाकर शिंदे काही उत्तर प्रदेशात आलेले नाही आहे, हे प्रकाश गंगाधरे काही बिहार मधून आलेले नाही आहे, हे या मुंबईचेच आहेत. आणि एवढंच नाही तर आमचे जे नगरसेवक उत्तर भारतीय ते 3 पिढ्यांचे या ठिकाणी मुंबईत राहणारे आमचे लोक आहेत. त्यामुळे हे अस्मितेच्या गोष्टी या ठिकाणी सांगून आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचं काम हे बंद केलं पाहिजे. महाराष्ट्राची अस्मिता ही भ्रष्टाचारी लोक कधीच वाचवू शकत नाही. महाराष्ट्राची अस्मिता ही सामान्य माणसाला न्याय देण्याची अस्मिता आहे, कारण ती छत्रपती शिवरायांनी सांगितलेलं आहे की रयतेच्या राज्यामध्ये कोणीही चोरी केली तर त्याला माफी नाही आहे. ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि महानगरपालिकेत ज्यांनी चोरी केली आहे त्यांना माफी नाही, हीच महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्याकरता या वेळेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरायचं आहे.